गेले काही दिवस सुरू असलेला काँग्रेस आणि भाजपमधला संघर्ष आज मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळाला. काँग्रेसनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करण्याची घोषणा केली आणि भाजपनं त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. हे आंदोलन सुरू होण्याअगोदरच पोलिसांनी दोनही बाजूच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले नाहीत, पण पोलिसांबरोबर मात्र या भाजप कार्यकर्त्यांची झटापट झाली. रस्त्यावर कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिसांनी दोन्ही बाजूचे नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सागर बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले फडणवीसांच्या बंगल्याच्या दिशेनं वारकऱ्यांसह भजन करत निघाले, पण काही वेळातच लोकांना त्रास होत असल्याचं कारण देत त्यांनी आंदोलन थांबवल्याची घोषणा केली. मुंबईकरांच्या अडचणी बघून हे आंदोलन आजच आम्ही इथं थांबवतो असं मी जाहीर करतो. आणि काँग्रेसचं आंदोलन सपशेल फसलं असा दावा भाजप नेत्यांनी केला. फडणवीस यांच्या बंगल्यावर आंदोलन करण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तोंडावर आपटले असा टोला भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी लगावला, तर आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या भाजप नेत्यांना जनताच उत्तर देईल असं नाना पटोले यांनी म्हटलं. आठवले साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर नाना पटोले आंदोलन करायला गेले आणि तोंडावर आपटले. या नाना पटोलेला त्याची जागा आम्ही दाखवली. लहान लहान पोरांना घेऊन भजन मंडळी करत बसला. माझं आव्हान होतं त्यांनी येऊन दाखवायचं होतं. मी पुन्हा एकेरीत बोलतोय, माझं आव्हान होतं त्यांनी येऊन दाखवायचं होतं. आमच्या या कार्यकर्त्यांनी आणि नेते मंडळींनी आमची ताकद दाखवली. पुन्हा आमच्या नादाला लागाल तर याच्यापेक्षा जास्त मोठं उत्तर मिळेल. आम्हाला ते सांगितलं ना त्यांनी जे आज स्पष्टता मांडली की नरेंद्र मोदींच्या त्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करतो. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य उत्तराखंडमध्ये केलं, आईचा अपमान केला, या देशातल्या प्रत्येक आईचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचंही हे समजा सपोर्ट करत असतील आणि त्याच्यात हे म्हणत असतील की आमचं आंदोलन फेल झालं आणि त्यांचं सक्सेस झालं, तर त्याला जनता खऱ्या अर्थानं उत्तर देतील. कारण की लोकशाहीमध्ये जनता मोठी होते. भाजपला जो गर्व झालेला आहे तो गर्व उतरल्यानंतरच त्यांना आंदोलन कोणाचं सक्सेस झालं की नाही झालं कळेल. पीपी माझा उघडा डोळे बघा नीट.